राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सुनंदा राजेंद्र यूथ फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। देशाचे नेते पद्मविभूषण माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुनंदा राजेंद्र यूथ फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरास मित्र परिवार व स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये एकूण 88 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, राष्ट्रवादी युवक सोलापूरचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष निशांत सावळे, सामाजिक कार्यकर्ते साक्षांत लोखंडे, समाधान आवळे, ऍडव्होकेट सूरज पाटोळे, रोहित खिलारे, साकेत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गोविंद लोंढे, बंटी यनपुरे, शाहरुख हुच्चे, आदित्य डोलारे, करण उगडे, अमर पाटोळे, गणेश लोखंडे, अमित लोंढे तसंच मित्र परिवार आणि सदस्य उपस्थित होते। लोकप्रिय युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते पद्मविभूषण खासदार चंद्रजी पवार साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त व सुनंदा राजेंद्र यूथ फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जयमल्ला चौक द्वारपेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। तरी या रक्तदानाच्या शिबिरात येथील नागरिक व मित्रपरिवारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। आत्ताच सकाळी 10:10 चालू केल्यानंतर 2 63 जणांनी रक्तदान केलेलं आहे। हे रक्तदान आणखी वाढेल असा विश्वास आहे।